हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू अ चॅनल. सो आज एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज तुम्हाला भरपूर काही वेगळं दिसणार आहे, प्लेस वेगळं दिसणार आहे आणि पूर्ण ब्लॉगच वेगळं असणार आहे. आजपर्यंत आपल्या काय म्हणते चॅनलवरती असं ब्लॉग म्हणजे असं व्हिडिओ आपण शूट नाही केलं. हा फर्स्ट टाईम आहे आणि आपल्या ब्लॉग्ससाठी पण आणि माझ्यासाठी पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. सो आज असं थोडं काहीतरी वेगळं म्हणून मकर संक्रांतीचं फोटोशूट ऑर्गनाईज केलेलं आहे आपण. सो आता मी त्या ताई आहेत तुम्हाला भेटवीनच कोण आहेत त्या आणि आपलं जे मेकअप करणार आहेत आणि सगळं भरपूर दिवसापासून त्यांची आणि माझी दोघींची पण इच्छा होती की करावं, बट नागपूरला असल्यामुळे काही पॉसिबल नाही झालं. आता यावेळेस इकडे असल्यामुळे एक दिवस आजचं काढलं आम्ही त्याच्यासाठी स्पेशल. सो आज मी आली आहे यांच्याकडे, भुयारला असतात. सो भुयारला आली आहे, नागबीडजवळ आहे भुयार. तुम्हीसुद्धा यांचं नक्की मेकअप बघा आणि नक्की यांना काय म्हणते आपले जे मेकअपचं तुमचं असेल काही तर नक्की तुम्ही यांना ऑर्डर देऊ शकता आपल्या वेडिंगच्या याच्यात, एंगेजमेंट. आता माहिती आहे घरी कुठला पण छोटा मोठा प्रोग्राम असला तरी आपण मेकअपवालीकडनं सगळं काही करून घेतो. सो तसंच तुम्हाला दिसेलच की कसं काय ताई ह्या करतात. आता माझ्यावर तुम्ही बघालच मेकअप कसं होतो काय होतो. आता मी यांच्या भरपूर फोटोशूट्स बघितले आहेत तर खूप छान छान मस्त केलेलं आहे यांनी. ऑफकोर्स छानच करणार. सो बघा आता तुम्ही सगळं काही आणि व्हिडिओ एन्जॉय करा. नाही मम्माचं सामान नाही लावायचं शिव, मम्मा रागवेल तुला. सांग त्याला लावायचं नाही. ए शिव नको, तिला नको लाव तू. ए अरे हा तिला बेस्ट मेकअप झालेला आहे थोडंफार बघू शकता तुम्ही. आणि हे मी लाईफ माझ्या फर्स्ट टाइम मी लावलेला लेन्स, आजपर्यंत कधीच लावलं नव्हतं कुठल्या मेकअपमध्ये, बट आज ट्राय केलं. माझ्या डोळ्यात एकदम असं राहत नव्हतं स्टेबल, बट झालं फायनली. फुल मेकअप नंतर तुम्हाला दिसेल. भुयारला रोनी बाळबुद्धे म्हणून तुमचं पार्लरचं नाव काय? फेसबाई पार्लर. तर रोहिणी ब्युटी पार्लर. रोहिणी ब्युटी पार्लर म्हणून फेसबाई रोहिणी आणि आय डी. हां फेसबाई रोनी या नावाने इंस्टावर आय डी आहे. तुम्ही तिथे जाऊन यांना कॉन्टॅक्ट नक्की करू शकता आणि आपले ऑर्डर्स नक्की बुक करू शकता. खूप सुंदर असं मेकअप तुमचंही करून देणार. बघायचं बघता किती छान केलं आहे त्यांनी. चला आपण फटाफट फोटो शूट करू, ते सगळे फोटोज तुम्हाला बघायला मिळेलच. Thank you.
तुम्हाला सांगितलं सुद्धा, मी गेलेली भुयारला सांगितलं की दिवसापासून तर ताईसुद्धा वेट करत होत्या माझं, त्यांचं झालेलं आहे, त्यांनी नागपूरवरनं केलं आहे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचं कोर्स. पण आता त्यांचं बाळ छोटं असल्यामुळे सध्या ते जास्त एक्सप्लोअर नाही करू शकत्या, पण आता त्यांनी जस्ट स्टार्टअप केलेलं आहे. सो मग मी बोलली की त्या पण बोलल्या आणि मी पण बोलली की ठीक आहे आपण करू एखादा तरी शूट ट्राय. सो मग त्यांनी छान ऑर्गनाईज केलं होतं सगळं, तुम्ही बघितलंच त्याचे फोटोशॉग्राफर्स वगैरे होते ते सगळे त्यांनीच ऑर्गनाईज केलं होतं, ते सगळे आले होते. तुम्हाला फोटोज तर बघायला मिळणारच नक्कीच. तर असं केलं फुल डे, त्यानंतर मग फोटोशूट वगैरे झालं, मग खूप वेळ झालं होतं आम्हाला इकडे येऊन, पूर्ण तिकडे जायचं होतं नागबीडला येऊन. सो मग आम्ही फटाफट आलो, अन्वीसोबत गेलेली मी, आम्ही दोघीच जणी गेलेलो. ऑफकोर्स त्यांना मिस केलं आम्ही. असं बघितलं की तो म्हणजे ते सगळं मेकअप वगैरे करून मी सुद्धा पहिल्यांदाच फोटोशूट केलं प्री वेडिंगच्या वेळेस. भरपूर असं नाही की फोटोशूट नाही केलं, भरपूर फोटोशूट झाले आमचे प्री वेडिंगचं. इथे मी ब्लॉगमध्ये टाकले नाही आहे, पण भरपूर फोटोशूट, खूप मस्त मस्त फोटोशूट आहे आमचे प्री वेडिंगचे. जमलं का तिथं नक्की मी प्री वेडिंगचंसुद्धा टाकणारच. बट यावेळेस कसं होतं, यावेळेस मी एकटी होती, म्हणजे एकटीने फोटोशूट केलं. दरवेळेस हे सोबत असायचे माझ्या. सो कपल फोटोशूट आमचे भरपूर झाले यावेळेस, माझं एकटीच होतं त्याच्यामुळे थोडं भरपूर काही नवीन होतं माझ्यासाठी. बट काय नाही, सगळं झालं मॅनेज व्यवस्थित. आता बघू नंतर, असं कधी चान्स येतो लाईफमध्ये माहिती नाही. आणि कसं वाटलं व्लॉग तुम्हाला नक्की सांगा, फोटोशूट आवडलास तेसुद्धा सांगा. सो असं आहे त्यांचं, तुम्ही इंस्टाग्राम आय डीसुद्धा त्यांनी सांगितली. सो तिथेसुद्धा त्यांना जाऊन फॉलो करा, मी डिस्क्रिप्शनमध्ये ते देणारच त्यांचं इंस्टाग्राम आय डीचं. सो भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर.